नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण मानला जातो. मकर संक्रांतीला देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. या दिवशीच ग्रहांचा राजा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकर संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांतीला लोहरी, उत्तरायण, खिचडी, टिहरी, पोंगल इत्यादी नावांनी ओळखले जाते. या दिवशी स्नान, दान, पूजा आणि तीळ खाण्याची परंपरा आहे. येणाऱ्या 2023 या वर्षी नक्की मकर संक्रांत कधी आहे ते आपण या जाणून घेणार आहोत. तसेच संक्रांतीविषयी बरीच काही माहितीही आपण पुढे जाणून घेणार आहोत. हिंदू कॅलेंडरनुसार 2023 मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी म्हणजे रविवारी साजरी केली जाईल. 14 जानेवारी रोजी रात्री 8:21 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि 15 जानेवारी 2023 रोजी उदयतिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल. या दिवशी सूर्याला अर्ध्य देण्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय या दिवशी स्नान, तीळ आणि गुळ इत्यादी दान करण्याची परंपरा आहे. यावेळी मकर संक्रांती पुण्यकाळ मुहूर्त असेल तो म्हणजे सकाळी 7:15 ते दुपारी 12:30 असेल. एकूण कालावधी 5 तास 14 मिनिटे आहे. तर महापुण्यकाल मुहूर्त 7:15 ते 9:15 असेल. याला एकूण कालावधी 2 तासांचा असणार आहे. हे संक्रमण बालवकर्णावर होत असल्याने तिचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. तिने वस्त्र पिवळे परिधान करून हातात गदा घेतली आहे. तिने केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका आहे आणि बसलेली आहे. तिने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. तिची जाती सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. नक्षत्र नाव मंदाकिनी आहे आणि वार नाव राक्षसी आहे. सामुदाय मुहूर्त एकूण 30 आहे. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे आणि ईशान्य दिशेस पाहत आहे. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळात दानालाही खूप महत्त्व आहे. त्यामुळे संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान म्हणजे गाईला घास, तिल पात्र, गूळ, नवे भांडे, तीळ, सोने, वस्त्र, घोडा, भूमी आणि गाय. त्यानंतर संक्रांतीमध्ये काही कामे आहेत ती वर्ज्य करायची आहेत. तर ती म्हणजे कठोर बोलणे, दात घासणे, गवत कापणे, गाई म्हशींची दार काढणे ही कामे करू नये. मकर संक्रांत हा एक सगळ्यांचा आवडता सण आहे. या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात. तिळाचे लाडू तिळगुळ म्हणून दिले जातात. काही जण सोबत साखरेचा हलवाई देतात. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी कधी भांडू नका असे तिळगुळ देताना लोक म्हणतात. एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे. या दिवशी स्त्रिया एकमेकांना संक्रांतीचे वाण देतात. त्या वाणात ओला हरभरा, ऊस, बोरे व तिळगुळ यांचा समावेश असतो. या सणाला स्त्रिया काळी वस्त्रे परिधान करतात. या दिवशी पतंग उडवण्याचा उत्सव असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मनसोक्त पतंग उडवत असतात. आकाशात रंगीबिरंगी पतंगाची गर्दी उसळते. असा हा मकर संक्रांत उल्हासाचा सण आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.